ऊस उत्पादकांनी सबुरीनं घ्यावं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. ऊसाला चांगला भाव मिळावा अशी सरकारची भावना असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर गृहमंत्री आर आर पाटील यांनीही सरकार तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असून हिंसक आंदोलन करू नये असं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ आम्ही पंतप्रधानांना भेटलो. पंतप्रधानांना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी पण जे काही त्यांचं मत होतं ते सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणे व्यवहारी मार्ग काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा पण चालू आहे. राज्य सरकार पण त्याच्या संदर्भातला विचार करतो आहे. काही गोष्टी थोड्याशा सबुरीनं घेण्याची गरज आहे. काही ना काही चांगला रिलीफ शेतकऱ्यांना दिलाच जाईल. त्यामुळं सरकारच्या वतीने ठामपणाने सांगितल्यावर सुद्धा आता खरं तर आंदोलनाची आवश्यकता नव्हती, पण तरीसुद्धा आंदोलन केलं जात आहे. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, पण शांततेने संयमाने सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न होता आणि सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने जरूर आंदोलन व्हावं. झी 24 तास एक पाऊल पुढे.